बक्षिसामध्ये 1000, द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसामध्ये 500 रुपयाची पारितोषिक त्यांनी दिलेले आहेत. कृपया नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. श्रीकांत पाटील आपले आम्ही आभारी आहोत खऱ्या अर्थानं. कोंबड्या पण नेक्स्ट इयर मात्र कोंबड्या द्यावे लागतील ते अगोदर आणून तेव्हा चणे खायला घाला त्याला. मी या ठिकाणी विनंती करेन या स्पर्धेमध्ये गेले 3 वर्ष जे सहभाग घेतात त्या सर्वप्रथम खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या वेळेस गरज लागते ती म्हणजे संघ मालकांची. तर आपण महत्वाचे म्हणजे सुरुवात करतो प्रत्येक संघ मालकाचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. या स्पर्धेत त्यांनी आपल्याला सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचा सर्वप्रथम आपण सत्कार करणार आहोत. हंसिका इलेव्हनचे नितीन म्हात्रे आपण इथे असाल कृपया यायचं आहे. हंसिका इलेव्हनचे नितीन म्हात्रे नितीन म्हात्रे हंसिका इलेव्हन आनंदी इलेव्हनचे निलेश म्हात्रे आनंदी इलेव्हनचे संघ मालक निलेश म्हात्रे आपल्यास विनंती राहील आपल्या संघासाठीचं जे सन्मान चिन्ह आहे संघ मालक म्हणून त्याचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. निलेश म्हात्रे संघ मालक आनंद इलेव्हन शेखर पाटील आपणास विनंती राहील आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा. या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून आपण या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. आणि निलेश आपण 3 वर्ष संघ या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. त्याचबरोबर स्टेजवरती अवेलेबल असलेले राकेश पाटील यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. त्यांचा सुद्धा संघ मालक म्हणून या ठिकाणी आपण सन्मान करतो. मनोज पाटील आपल्या शुभमस्ते या ठिकाणी आपण राकेशचा सुद्धा सन्मान करायचा. आपण सुद्धा या स्पर्धेला सहकार्य करताय आणि अशाच पद्धतीने सहकार्य आपलं राहील. त्यानंतर भूषण पाटील गाडगे इलेव्हन आपणास विनंती राहील आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आपलं मानसन्मान या ठिकाणी यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे. संघ मालक गाडगे इलेव्हन भूषण पाटील किरण पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी आपण बक्षीस देत त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. त्यानंतर पुढील संघ मालक आहेत 2 वर्ष फायनल खेळलेला संघ मालक प्रफुल्ल पाटील. मी शेखर पाटील यांना विनंती करेन की प्रफुल्ल पाटीलचं सुद्धा या ठिकाणी आपण अभिनंदन करायचं आभार व्यक्त करायचे. एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही खऱ्या अर्थाने तुमचा आभार या ठिकाणी विशेष व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा मी विनंती करेन किरण पाटील यांनाच आपल्या संघाच्या संघ मालक रुपेश पाटीलचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा. रुपेश आपण सुद्धा आपला एक सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे. रुपेश पाटील त्यानंतर संघ मालक अभिजित पाटील त्रिशा इलेव्हन. मी मनोज पाटील यांना विनंती करेन की आपण अभिजित पाटीलचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा. अभिजित पाटील त्रिशा इलेव्हन संघ मालक त्यानंतर मी हेमंत पाटील यांना विनंती करेन नितीन म्हात्रेंचं या ठिकाणी आपण सन्मान करायचं आहे की आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष आपण सहकार्य करतो त्याबद्दल नितीन म्हात्रेचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. त्यानंतर सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला गिरीश पाटीलचा संघ म्हणजे देवांश देवदेवल्स तर मी विनंती करेन या ठिकाणी राकेश पाटील यांना की आपल्या शुभमस्ते गिरीशचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम ज्यांच्या ज्यानं खऱ्या अर्थाने प्रयत्न केल्यापर्यंत यंदा यश त्याला लाभलं करण पाटीलचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मला करण पाटील अन्नावरान यंदा निश्चितपणे तो खुश आहे. साधन भेटलं सगळ्यांचे चला आता 2 मिनिटं बसायचं आहे कारण विचार विनिमय कमिटी मागे निर्णय घेते. सगळ्यांचे उत्कंठा या ठिकाणी वाढलेली असेल कारण बक्षीस आपण पाहिलेले आहोत.
संजय पाटील कुठा जरा मंचाशी संपर्क साधा. संजय पाटील, संजय पाटील. गोलंदाज माझ्याकडे तीन नावं आलेली आहेत. रुपेंद्र ठाकूर आपण सुद्धा स्टेजवरती यायचं. रुपेंद्र ठाकूर आपण स्टेजवरती यायचं थोडा. हा, तीन गोलंदाज माझ्याकडे नावं दिली आहेत, तुम्ही फक्त सजेस्ट करा. एक सनी ठाकूरचं नाव आलं, गिरीश पाटील फायनल पर्यंत, नंतर अमर पाटील. तीन नावं आलेली आहेत. नाही आता एवढा आवाज आहे बोलल्यानंतर नो डाऊट बेस्ट बॉलर गोस टू अमर पाटील. राजवेकर अमर पाटील सर्वोत्तम गोलंदाज या स्पर्धेचा. मी विनंती करेन सर्वोत्तम गोलंदाजासाठी ठेवण्यात आलेले शूज आणि ट्रॉफीचा या ठिकाणी मान सन्मान. शेखर पाटील आपण या स्पर्धेचा अमर सगळ्यांना फसवलास बोलून, माईवर बोलून बोलून फसवलास. आणि अमरसाठी टाळ्यांचा ओक कमी पडू देऊ नका. सर्वोत्तम गोलंदाज या स्पर्धेचा बॅट्समनचे सुद्धा माझ्याकडे तीन नाव दिले होते. आणि विकेट सांगतो, सनी ठाकूर चार विकेट, गिरीश पाटील आपण सुद्धा चार विकेट घेतल्या, मात्र नो डाऊट अमरनं सात विकेट घेतलेले आहेत. फलंदाजीमध्ये तीन नावं आलेली आहेत, तीन नाही चार, चार पाच नावं आहेत. ठीक आहे, मी तीनच घेतोय. एक बघायला गेलो तर दोन भावांची नावं आहेत, त्यामध्ये आहे अमर इलेव्हनचं शुभमचं एक नाव आलं, दुसरं नाव आलं रोहन पाटीलचं, आणि तिसरं नाव माझ्याकडे आलं ते मात्र सिद्धेश. तर एनी सजेशन, कोणाला काय डाऊट आहे तीन या नावांमध्ये? अरे नो डाऊट बट ऑब्व्हियस, एकच खेळाडू सिद्धेश पाटील. 123 धाव, 123 धाव मारलेत आणि एक गडी बाद केलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. मी विनंती करेन माजी अध्यक्ष मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे सिद्धेशचा. सर्वोत्तम फलंदाज 123 धावा एक गडी बाद, संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज जातोय सिद्धेश पाटील. अरे फायनलला, फायनलला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहिली वाटते ना आपली. ठीक आहे, आता ते पण द्यायला लागेल. फायनल द मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, बिलकुल डाऊट नाहीये. मी मनोज पाटीलांना विनंती करेन फायनलचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं. विजेता संघाचा कर्णधार जयंत पाटील, फायनलसाठी द मॅन ऑफ द मॅच. माझी ट्रॉफी मी अश्विन पाटीलला देते, कारण की त्याने आयुष्याचा उत्कृष्ट असा जेल घेतलेला आहे. या गोष्टीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. स्वतःला मिळालेलं पारितोषिक दुसऱ्या खेळाडूला देण्याचा या ठिकाणी एक मोठेपणा या ठिकाणी त्याने केलेला आहे. आणि आयुषचा जेल खरंच महत्वाचा होता. जयंत तुझ्यामध्ये खरंच टाळ्या, कारण मोठं मन केलंय या ठिकाणी. तर कमिटीनं तीन वर्ष ही स्पर्धा आयोजित केल्यानंतर कमिटीच्या वतीने एकांना बोलायचं अशी आमची इच्छा होती. आणि संजय पाटीलांना मी विनंती करेन की आपल्या कमिटीच्या वतीने आपण दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. संजय पाटील आपण कमिटीच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करायचे आहोत. नमस्कार मित्रांनो, काही वर्षापूर्वी ही स्पर्धा मी घेण्याचा प्रयत्न करत होतो. गेली 10 वर्ष जेव्हा मी प्रिन्सिपल ही स्पर्धा भरवली तेव्हा माझंही स्वप्न होतं की आपण आपल्याही गावात ही स्पर्धा भरवावी. मी माझ्या काही मित्रांसोबत ही स्पर्धा बोलून दाखवली की मला भरवायची आहे ही स्पर्धा, पण ते माझ्यावर असले की ही स्पर्धा होऊच शकत नाही.
पण माझ्या पाठीनंतर मी ज्यावेळी माझ्या काही मित्रांनाही बोलून दाखवलं, जसं राकेश शेखर म्हणा, नितीन पाटील किंवा आपण यांना मी बोलून दाखवले, तेव्हा ते म्हणाले बिंदास आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. आणि ते अक्षरशः माझ्या पाठीशी म्हणजे पाठीशी उभे राहिले, भले पैशाने उभे राहिले, मित्रासारखे उभे राहिले, पण उभे राहिले. नंतर माझी कमिटी मेंबर्स ते अक्षरशः म्हणजे जीवापर मेहनत घेतात. त्यात पहिल्या वर्षी साहिल पाटील आहे, त्यात विक्की म्हणजे आपला रोहन विक्की आणि साजन विक्की हे पहिल्या वर्षी यांची भरपूरच मेहनत झालेली आहे. त्यात यावर्षी आम्ही सिद्धू पाटील, जयंता आणि आमचा रोहन विक्की या अक्षरशः म्हणजे जीव तोडून मेहनत केलेली आहे. यांच्यासाठी अक्षरशः मला वाटतं टायांचा गटा झाला पाहिजे, सिद्धेश पाटील, जयंता व विक्यासाठी. त्यात प्रफुल्ल हा नेहमीच पाठीशी दिसत नाही पण पाठीशी लहानसान बक्षीला उभा राहतो, याच्यासाठी पूर्ण टाळा झाला पाहिजे. कारण मी लहानात लहान गोष्टी त्याला विचारतो की कसं करायचं काय करायचं, तरी तो उभाही राहतो. त्या दिसल्या देत नाही प्रफुल्ल, थँक्स प्रफुल्ल. आणि शेवटचं पण अक्षरशः बरं वाटतंय, समाधान वाटतंय की गाव एकत्र खेळतो सगळ्या जुन्या गोष्टी विसरून. काही छोट्या मोठे काम मॅचेस होतात पण आपला गाव एक खेळाडू गाव आहे. कबड्डी असो वा क्रिकेट, ते क्रिकेट असो वा कबड्डी ते 100% देतात, मग ते कोणी असो आणि कसंही असो. त्यासाठी दिलेल्या साथीबद्दल आणि धन्यवाद, थँक्यू. मी अक्षरशः भारावलंय पण मला शब्द सुचत नाही, थँक्स. खरं सांगू कमिटीसाठी आज परत एकदा टाळा वाजव प्लीज, कमिटीसाठी, कारण आयोजन होतंय, गाव एकत्र येतं आणि म्हणून आपण वेगवेगळ्या रंगामध्ये सगळेजण एकत्र येतोय आणि सगळ्यांसाठी टाळा, कारण तुम्ही सगळेजण 400 रुपये का भरून होईल ना, संगमावर 4000 होईल ना, पण सहभाग घेतात त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. संजय पाटील यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये मी थोडीशी ऍडिशन करतोय. त्यांनी सर्वांचं नाव घेतलं, परंतु सर्वांच्या वतीनं आपण त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवणं फार महत्वाचं आहे. आणि कमिटीच्या वतीनं एक छोटं गाणी त्यांना एक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं, संजय पाटील यांना अशी विनंती करतो. प्रफुल्ल अजून एक नाव, दोन नाव सॉरी चुकून राहिलेले आहेत, प्रणय तांडेल सॉरी मित्र आणि परीक्षित पाटील सॉरी. सर्व आपले मित्र कोणीही वाईट ओढून घेणार नाहीयेत. संजय पाटील यांचा एक छोटं गाणी सत्कार, खूप मेहनत त्यांची या स्पर्धेमागे आहे. या स्पर्धेचं ब्रेन चाइल्ड म्हणतात ते त्यांचं आहे आणि ही स्पर्धा गेली 3 वर्ष ते यशस्वीरित्या पार पाडतात. धन्यवाद, धन्यवाद संजय. दोन नंबर सोबत हरले आता खऱ्या अर्थानं महत्वाचं म्हणजे 4 क्रमांकाचा पारितोषिकाचा या ठिकाणी आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. 4th क्रमांक या ठिकाणी पटकावलाय, 2nd क्रमांकाचा ज्या संघासोबत म्हणजे हरलेला आहे स्टेज वरतीच आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. 4th क्रमांकाचा संघ चेन्नई फॅन क्लब, चेन्नई फॅन क्लबच्या सगळ्या खेळाडू स्टेज वरती यायचं आहे. मराठी वरती जातील चेन्नई फॅन क्लब, सगळेजण अप्रतिम खेळलेले आहेत, आपली टीम क्लास खेळले, महत्वाच्या वेळेला फक्त हरले सोडून द्यायचा दिवशी. क्रमांक स्पर्धेमध्ये कधी जिंकले कधी हरले काय चाललंय, मात्र रंग बघून मजा येत होती, सगळ्यांचा खेळ बघायला मजा येत होती, प्रत्यक्ष ओरडणं, पप्पूचं धावणं, सगळ्या गोष्टी त्या संघाच्या बघायला मजा येत होती. मी तुम्ही मान्यवरांना विनंती करेन 3rd क्रमांकाचं आपण पारितोषिक द्यायचं आहे. विनंती करेन संघ मला गिरीशला
आपण स्टेज वरती आपल्या संपूर्ण संघासाठी द्यायचा आहे गोल गोलर्स तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मनोज पाटील शेखर पाटील किरण पाटील आणि राकेश पाटील आपल्या चौघांच्याही शुभ हस्ते दीपक पाटील हेमंत पाटील नितीन पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नितीन पाटील आपण सुद्धा त्यांना अटॅच व्हायचं आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने मान्यवर आपण लोक आहेत फायनलची तर्फे आपण घेणार आहे परंतु वेल प्लेड आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपला सहभाग या ठिकाणी पाहायला मिळेल परीक्षेत एक मिनिट हा डेकोरेटर कांचन आम्ही ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट त्याच्या समोर ठेवली त्यानं पूर्ण केलं कुठेही स्टेज पाहिजे कुठं काय नको टेबल पाहिजे सगळ्या गोष्टी त्यानं केलेल्या आहेत मी कांचनला विनंती करेन एक छोटं गाणं त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत कांचन आपण मैदान परिसरामध्ये असाल तर कृपया स्टेजवर ठेवायचं अजून वेळ घेतोय पण थोडा वेळ अजून तीन नावं माझ्याकडून चुकून राहिलेली आहेत कारण भावासारखा दिनेश आत्माराम पाटील भारत पाटील व दिनेश त्या मधलं नाव माहिती शांताराम पाटील यांचा मी फुल एकदमच आभारी आहे कारण गरजेला उभे राहिलेले एम भाऊ आहेत थँक्यू गाईज संजय पाटील भाऊ भेटे म्हणून बऱ्याच जणांची नावं राहिली परंतु चालेल कोणी राग नाही येणार आहे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ झाला मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांना द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं स्टेजवरच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत भूषण पाटीलच्या संघाला गार्गी इलेव्हन संघ उपविजेता बीपीएल टीमचा उपविजेता संघ संपूर्ण संघ आपण स्टेजवरती आज राकेश पाटील मनोज पाटील शेखर पाटील किरण पाटील दीपक पाटील आणि नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते संपूर्ण संघाचा यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे आणि गार्गी इलेव्हनच्या संघ मालकाला एक नोंद करू इच्छितो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे गार्गी इलेव्हन एका गोष्टीची फक्त गार्गी इलेव्हन मध्ये आठवण करू इच्छितो की या संघात असलेला अभिलाष पाटील सलग 3 वर्ष बक्षीस पात्र संघाचा खेळाडू राहिलेला आहे तुला कसा पाहिजे काय आता संजय दादा आपल्याकडनं ना खऱ्या अर्थाने दोन छोटीशी नावं राहिली न बोलता सहकार्य करणाऱ्यांमधली ती म्हणजे साबण यांनी 2 दिवस दिलेत ना तर जो रुपन पाटील सध्या आपण टाळ्या वाजूया त्यांच्या या बक्षिसामुळे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांमध्ये आनंद निर्माण होत होता आणि कवीच सहकार्य जिरा सोळा कवीच तिथे सुद्धा मनापासून कमिटीच्या वतीनं आभारी आहोत आणि फायनलचं बक्षीस देण्यात येऊ आपण मॅन ऑफ द सिरीज देऊयात काय कोणाच्या ब्रँडेड बॅग ब्रँडेड शूज ब्रँडेड वॉच ट्रॉफी एवढं मोठे बक्षीस आहेत एनी सजेशन एनी डाऊट काय नाही जास्तीची नजर होती जास्तीची नजर होती नो डाऊट आवाज पाटील 135 135 धावत आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत तुटलेले आहेत आवाज पाटील तुझ्यावर तू पहिल्या राहत 2 वर्ष खेळलास नाही तिसऱ्या वर्षी खेळलाय डायरेक्ट मॅन ऑफ द सिरीज अभिनंदन तुझं मनापासून अभिनंदन मनोज पाटील राकेश पाटील किरण पाटील हेमंत पाटील दीपक पाटील आणि नितीन पाटील यांचा शुभ असते एक वॉच शूज बॅट आणि ट्रॉफी सन्मान होतो आयुष पाटीलचा एक मिनिट वेळ घेणार आहे मी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस मिळाला आयुषला बिलकुल जाऊ देणार नाही मी आयुष यायचं बघा 132-135 पॉइंट या ठिकाणी आवेशनं कमावलेले आहेत सेकंड नंबरवरती असणारा मॅट होता ज्याने 114 पॉइंट कमावले बाकी खेळाडू त्याच्या खाली राहिले आवेश आवेश आवेश
खरा संघ आवेशच्या संघात जर पाहिलं तर आवेश बाजूला काढलात ना तर खरंच संघ तेवढा मजबूत वाटत नव्हता, परंतु संघ नायकानं कामगिरी कशी पार पाडावी याचा उत्तम उदाहरण. आवेश सर्वप्रथम तुझा काय वाटतं, तुझ्या संघाबद्दल काय वाटतं आता? पहिली गोष्ट म्हणजे मला नेहमी मधुकर स्पोर्टचा पाया रचायचा आहे, त्याच्यामुळे मी यंग जनरेशनला घेऊन खेळलो आणि सचिन विघ्नेश त्रिशूले चांगले ग्राउंडवर खेळतात आणि त्यांच्यासोबत मी अंडररूम खेळलो म्हणून मी त्यांना पहिली चॉईस दिली. म्हणजे माइंड गेम त्याचा ऑलरेडी सेट होता आणि तू खेळाडू निवडताना ठरवलं होतंस का बाबा मला हा हा घ्यायचा तो घ्यायचा? 100% आणि सूर्यासाठी मी जास्त आतुर होतो. नाही ही गोष्ट मी तुला विचारणार होतो, कारण बोलीच्या वेळेस सूर्यासाठी तू अगदी म्हणजे दोन दोन ब्रीफकेस ज्या तू ओपन केले होतेस बरोबर आणि सूर्य तुझ्यासाठी पण टाळ्या आहे, कारण तू संघाला अप्रतिम कामगिरी पार पाडली, संघ बांधणीसाठी तुझं सध्या अभिनंदन. आवेश स्पर्धेबद्दल तुझे दोन शब्द. स्पर्धा एखादी गोष्ट कुठले आयोजन करायचे असेल तर पहिली गोष्ट आपले फॅमिलीपासून लांब राहायला लागते, एक महिन्यासाठी मेहनत घ्यायला लागते. दुसरा म्हणजे स्पर्धेत छोटे मोठे प्रॉब्लेम होतात ते पण नीट हँडल करणं ही पण एक कला आहे. आणि त्याबद्दल बोलायचं झालं तर संजय आता अप्रतिम हे समजून घेतं सर्व गोष्टी आणि कुठली गोष्ट ठेवणे यासाठी भरपूर मेहनत लागते. आता आवेश तू कसा झालास तुझ्या विषयी तू सांग. काय नाही ऍक्च्युली बोलायला झाला तर मी मधुकर स्पोर्टची मॅच खेळतो स्वतःची, तेव्हा एवढा अंगावर मॅच घेऊन कधी खेळत नाही, पण आता मी एकटा असल्यामुळे मला खरोखर पूर्ण जिम्मेदारी घेऊन खेळायची होती आणि त्याच्यासाठी मला प्रत्येक आणि हर्षलची चांगली साथ लागली. तसे बालावर थोडा मी नाराज होतो विजय, कारण की प्रॅक्टिसला येत नव्हता, पण त्याच्याकडनं पण कामगिरी चांगली झाली. आवेशसाठी टाळ्या द्यायच्या. आवेशला प्रतिम खेळ आपण या ठिकाणी केलेला अभिनंदन आवेशचा. सर्व संघ मालकांपर्यंत आपण जे काय आम्ही कॅश डिक्लेअर करत नाही आहोत, मात्र काही ना काही आमच्या पद्धतीने आम्ही कॅश आम्ही दिलेली आहे याची नोंद घ्यायची, ग्रामस्थांना त्याची नोंद मिळेल. फायनल विजेते एकमेव संघ करण पाटीलचा संघ, संपूर्ण संघापण स्टेजवरती यायचं आहे. मनोज पाटील, राकेश पाटील, शेखर पाटील, किरण पाटील, दीपक पाटील आणि संपूर्ण मान्यवर स्टेजच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतो गणपती बाप्पा अनुभवाचा या ठिकाणी वापर नितीन पाटलांचा. त्यानंतर जयंताचं माइंड गेम गोलंदाजी केली अमर मिळा, बाकीच्या खेळाडूंनी केलेलं सहकार्य. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपूर्णपणे आपल्याला लाईव्ह सुद्धा पाहता आली, त्याबद्दल फॉर्च्युन लाईव्हचा आपण